तुमच्या घरात लहान मुलं असतील तर ही बातमी पहा. तुमची मुलं खेळतायत, मात्र खेळता खेळता ते अशा ठिकाणी तर जात नाही ना जिथे त्यांच्या जीवाला धोका आहे. कारण नाशिक आणि पुण्यात चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागलाय. या बातम्या पाहूयात आता सविस्तर स्वरूपात. बातमी आहे पुण्यातली. पुण्यात पाण्याच्या टाकीत दोन मुलं बुडाली आहेत. येरवडा लक्ष्मीनगर येथील महापालिकेत शाळेमध्ये ही घटना घडली आहे. रुद्र चव्हाण आणि रुद्र भुजबळ अशी या मृत मुलांची नावं आहेत. ते 6 ते 7 वर्षांची मुलं आहेत. खेळण्यासाठी गेले असताना ते पाण्यात पडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पुण्यामध्ये पाण्याच्या टाकीत पडल्यामुळे दोन मुलांचा मृत्यू झालेला आहे. खेळता खेळता ही मुलं पाण्याच्या टाकीत पडल्याची घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. ही बातमी आपण पुण्यामधून पाहतोय. पुण्यामध्ये पाण्याच्या टाकीमध्ये बुडाल्यामुळे दोन मुलांचा मृत्यू झालेला आहे. येरवडा लक्ष्मीनगर येथील महापालिका शाळेमध्ये ही घटना घडली आहे. रुद्र चव्हाण आणि रुद्र भुजबळ अशी या मृत मुलांची नावं आहेत. ते दोघेही 6 ते 7 वर्षांचे होते. खेळण्यासाठी गेलेले असताना ते पाण्यात पडल्याची घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. साखरेच्या गरम पाकात पडून 3 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार नाशिकमध्ये घडलाय. स्वरा शिरोडे असं मृत चिमुरडीचं नाव आहे. स्वरा खेळता खेळता घरातील स्वयंपाकघरात पोहोचली आणि गुलाबजामसाठी तयार केलेल्या साखरेच्या गरम पाकात पडली. तातडीनं स्वराला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे स्वराचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय. स्वराच्या मृत्यू प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. नाशिकमध्येही दुर्दैवी घटना घडलेली आहे. 3 वर्षाच्या चिमुरडीचा गरम पाकामध्ये पडल्यामुळे मृत्यू झालेला आहे. खेळता खेळता ही मुलगी स्वयंपाकघरामध्ये पोहोचली आणि तयार करून ठेवलेल्या गरम पाकामध्ये पडली, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय आणि डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे. आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी सचिन जाधव पुण्याहून. आपण त्यांच्याशी या संपूर्ण घटनेबद्दल चर्चा करूयात. सचिन, पुण्यामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. 3 वर्षाच्या चिमुरडीचा साखरेच्या पाकात पडल्यामुळे मृत्यू झालाय. नक्की काय घडलं होतं? नक्कीच, खऱ्या अर्थानं पाहिलं तर या दोन्ही घटना ज्या आहेत त्या अतिशय दुर्दैवी आहेत, ज्या नाशिकमध्ये घडल्या आणि दुसरी पुण्यामध्ये घडलेली आहे. पुण्यामध्ये दोन चिमुरडे जे आहेत ते काल दुपारच्या सुमारास खेळण्यासाठी खेळत होते आणि खेळता खेळता त्यांचा बॉल पाण्यामध्ये पडला आणि तो काढण्यासाठी एका बाजूला खड्डा, ज्या ठिकाणी महापालिकेची शाळा आहे तिथं बांधकाम सुरू होतं आणि तिथं खड्डा खांदला होता, त्या ठिकाणी पाणी होतं आणि त्यामध्ये घसरून ती दोन्ही मुलं जी आहेत त्या ठिकाणी गेली होती. त्यानंतर गेल्यानंतर त्या ठिकाणी दोन्ही मुलांचा दुर्दैवाचा मृत्यू झालाय. एकूणच त्या ठिकाणी पाहिलं तर एका मुलाला 1 ते 1.5 तासानंतर काढण्यात आलं, मात्र दुसरा मुलगा जो आहे तो लगेच बाहेर काढण्यात आला होता. या दोन्ही मुलांची नावं रुद्र अशा आहेत. एकूणच या ठिकाणी या मुलांचे मृत्यू झाल्यानंतर त्यांना महापालिकेच्या जवळच्या एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वी त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. दुसरी घटना जी नाशिकमध्ये घडली तीही अतिशय दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी लहान चिमुरडी जी आहे ती खेळता खेळता ज्या गुलाबजामचे पाक आहेत त्या गरम पाकामध्ये पडली आणि त्यामध्ये तिचा भाजून मृत्यू जो आहे तो झालेला आहे. एकूणच या ठिकाणी सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि या सुट्ट्यामध्ये अतिशय मुलं जे आहेत ते खेळत असताना पालकांचं दुर्लक्ष होतं आणि दुर्लक्षाचा परिणाम ही दोन्ही घटना ज्या आहेत त्या घडलेल्या असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकूणच या ठिकाणी 5 ते 7 वर्षाची दोन्ही मुलं पुण्यातली होती आणि मुलगीही आहे ती छोटी होती, त्यामुळे या उन्हाळ्या सुट्टीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात ज्या घटना ज्या आहेत ते पाण्यामध्ये बुडून पडल्याच्या असतील किंवा अशा प्रकारे नाशिकच्या एका चिमुरडीचा मृत्यू जो आहे तो गरम तेल भाजल्याने झालेला असेल, त्यामुळे पालकांचं दुर्लक्ष या मुलांकडे झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं या ठिकाणी बोललं जातंय. या ठिकाणी महापालिकेची शाळा पुण्यातील येरवड्यातली आहे, त्या ठिकाणी बांधकाम जरी चालू असलं तरी त्या ठिकाणी
पाण्याचा खड्डा होता ते पाणी जे आहे ते एकदम खराब होतं आणि त्या ठिकाणी ती मुलं मोडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. नक्कीच सचिन, पुण्यामध्ये जी घटना घडलेली आहे, दोन मुलांचा पाण्यामध्ये पडून मृत्यू झालाय. शाळेजवळ ते जे बांधकाम सुरू होतं त्या पाण्यामध्ये पडून मुलांचा मृत्यू झालेला आहे. त्या ठिकाणी सुरक्षेची काही व्यवस्था करण्यात आली नव्हती का? खड्डा जर इतका खोल होता, मुलं पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे, तर शाळेने यासाठी काही सुरक्षा व्यवस्था तयार केली नव्हती का? एकूणच खरं पाहिलं तर गेले अनेक दिवसापासून त्या शाळेचं बांधकाम जे आहे ते सुरू होतं आणि त्याच्याच पाण्याच्या व्यवस्थेसाठी हा खड्डा खणण्यात येतल्याचं सांगण्यात येत आहे. काल रविवार असल्यामुळे त्या ठिकाणी सुट्टी होती, कोणी सुरक्षा रक्षक नव्हतं. एकूणच त्याच्या बाजूला थोडं मैदान आहे आणि त्या मैदानावर दोन्ही मुलं जी आहेत ती बॅटबॉल खेळत असल्याचं सांगण्यात येतं आणि त्यातच त्यांचा बॉल जो आहे तो पाण्यामध्ये गेला आणि त्यानंतर ती मुलं त्यामध्ये दोन्ही बुडाली गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. मात्र सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी कोणी, कारण काल रविवारची सुट्टी असल्यामुळे त्या परिसरात कोणी मुलं नव्हती. मात्र एका मुलाने त्यांना त्या ठिकाणी दोघांनाही खेळताना पाहिले होतं आणि त्यांनीच ती माहिती जी आहे ती स्थानिक नागरिकांना दिली आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहाय्याने त्या दोन्ही मुलांना बाहेर काढण्यात आलं. या ठिकाणी सुरक्षेचा मुद्दा हे महत्वाचा आहे. ते महापालिकेच्या शाळेच्या जर काम चालू होतं तर ते का न होतं याच्यावर कारवाई करण्याची मागणी जी आहे ते स्थानिक नागरिकांनी केलेली आहे. त्यामुळे आता नगरसेवक याकडे कशा प्रकारे पाहतात ते बघावं लागेल. धन्यवाद सचिन या संपूर्ण माहितीसाठी. पुण्यात आणि नाशिकमध्ये या दोनही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. नाशिकमध्ये एका चिमुरडीचा साखरेच्या पाकामध्ये पडून मृत्यू झालाय, तर पुण्यामध्ये दोन मुलांचा खेळत असताना पाण्यामध्ये पडून मृत्यू झालेला आहे. शाळेजवळ बांधकाम सुरू असताना पाण्यासाठी जो खड्डा खणण्यात आला होता त्या पाण्यामध्ये पडून या दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत झालाय.